हिंगोली जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या प्रचाराचा एकमेव केंद्रबिंदू राहिलेत ते म्हणजे दिवंगत खासदार राजू सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव. कसा चाललाय प्रचार या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत आहेत. प्रज्ञाजी, संपूर्ण प्रचार सुरू आहे, तुम्ही काँग्रेसच्या प्रचाराची धुरा तुमच्या खांद्यावर घेऊन प्रचार करताय, लोकांचा प्रतिसाद कसा आहे, कुठं किती उमेदवार सध्यापैकी रिणांगणात आहेत? आता या पहिल्या टप्प्यामध्ये जे निवडणुका होत आहे त्यामध्ये औंढ्यामध्ये आपले 10 उमेदवार रिंगणामध्ये आहे, तसेच सेनगावमध्ये सुद्धा 10 उमेदवार रिंगणात आहेत. प्रचार आम्ही सुरू केलेला आहे, 16 तारखेपासून शुभारंभ केला आहे. प्रचारामध्ये तुम्ही जर बघत असाल तर जास्त महिला वर्गाचा ह्यावेळेस जास्त सहभाग आहे. त्याचबरोबर प्रचारामध्ये आमचे काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते, मग ते जिल्हाध्यक्ष असतील, माजी आमदार टारफेसाहेब असतील, आणि त्याचबरोबर सर्व जुने नवे सर्वच कार्यकर्ते, भाऊंच्या वेळेस ज्यांनी काम केलं असेही कार्यकर्ते, सर्वच कार्यकर्ते सोबत आहेत. आणि पूर्ण औंढा नगरी आमची आज जवळजवळ फिरून झालेली आहे. आम्ही प्रत्येक वॉर्ड वॉईज, प्रत्येक घरोघरी जाऊन भेटी दिलेल्या आहे. आणि आज जवळपास आमचे शेवटचे 3 वॉर्ड जे राहिले ते सुद्धा आज कंप्लीट होणार आहे. आता सध्या आम्ही वॉर्ड नंबर 2 मधला प्रचार करत आहोत. हा झाल्यानंतर आज 11 नंबर आणि 13 नंबर तर सगळे वॉर्डसुद्धा कवर होत आहे. आणि प्रतिसाद अतिशय चांगला आहे. आणि भाऊंनी जे आजपर्यंत काम केलेलं आहे, तर भाऊंच्या कामाची पावती म्हणून आणि मतदार सगळेच सोबत आहेत आणि भाऊंचा सुद्धा आशीर्वाद आहे. त्यामुळे या औंढा नगरीमध्ये या नागनाथाच्या चरणी सर्वप्रथम आज काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकणार आहे, हीच आम्हाला आज पूर्ण शाश्वती आहे. प्रचार करताय, संपूर्ण सांगताय तुम्ही, परंतु आज सातव साहेबांच्या नंतर ही पहिली निवडणूक जिल्ह्यातली आहे जिथे तुम्हाला काँग्रेस बांधून ठेवत संपूर्ण प्रचार करायचा आहे. खरं असं थोडं किचकट अडचणीचं वाटतं, कारण साहेब नाहीत. आता साहेब नाही आहेत, नक्कीच एकटेपणा नक्कीच जाणवतो आहे, पण अडचण जाणवत नाही आहे. कारण साहेब आज जरी नसले तरी साहेबांचा आशीर्वाद सोबत आहेत आणि साहेबांचे सर्व जे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत सगळेजणं आज साहेबांच्या नावाने आज सगळेजणं सोबत आहेत, सगळेजणं पाठीशी आहेत. आणि म्हणजे असंख्य राजूभाऊ सातव आज माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्याच्यामुळे अडचण काही तेवढी जात नाही आहे, पण साहेबांची कमी मात्र नक्कीच भासत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.